पहिल्यानंतर त्याने एक नंबरच्या गाड्या सहज मारल्या पाहिजे, सहज सुट्ट्या फुटात दोन फुटात नाही असं छकड्यानं मारल्या पाहिजे. वायदे घेणारा बी जास्त दिवस टिकत नाही आणि वायदे देणारा बी जास्त दिवस टिकणार नाही. मोठी बैलं घातल्या म्हणून काय बैलं लय पळतात असा विषय नाही. घरी आहेत म्हणून कुठली बी घालता का, गट काढत्याल सीमेला मार खाल्ल्यावर काय त्या बी बैलाची इज्जत आणि ह्याची बी इज्जत. मग द्या ना वायदी आणि वावर आहे का आणि बैल बी सक्सेस होईल का, कसा होईल सक्सेस? काय माझा लय पळतो मला कोणच पहिलं देणार नाही, तुम्हाला आयुष्यावर बी कोण देणार नाही. बेरिंग टाकली म्हणून काय बैलांच्या पुढे छकडं जातं का तो, हे चुकीचा गैरसमज आहे. टप्प्यानंच चालायचं हा, ती कधी बी चांगला असतं खाली पाया मजबूत तर वर बिल्डिंग मजबूत.